म्युकरमायकोससाठी सर्वात बेस्ट मेडिसिन आहे ॲम्फोटेरिसिन बी. ॲम्फोटेरिसिन बी पेक्षा कोणतेही सुपेरियर मेडिसिन म्युकरमायकोससाठी नाही आहे. पण ॲम्फोटेरिसिन बी हे खूप कॉस्टली मेडिसिन आहे. त्याच्या एका व्हायलची म्हणजे 50 मिलीग्रॅमच्या एका व्हायलची किंमत जवळपास 7 ते 8 हजार पडते. आणि ज्याचं वजन 50 किलोपेक्षा जास्त आहे त्यांना कमीत कमी रोजचे 6 व्हायल्स लागतात. म्हणजे कमीत कमी अशा पेशंटला ज्यांना म्युकरमायकोसिस झालं आहे त्यांना कमीत कमी 30 ते 40 हजार रुपयाचा रोजचा खर्च फक्त आणि फक्त ॲम्फोटेरिसिन बीचा असू शकतो. हे सोडून ॲम्फोटेरिसिन बी किडनीसाठी एक टॉक्सिक औषध आहे. त्याच्यामुळे किडनीवर सूज येऊ शकते. किडनीतून पोटॅशियम, मॅग्नेशियम हे जे क्षार आहेत ते कमी होऊ शकतात. लघवी खूप जास्त प्रमाणात होऊ शकते. भूक कमी लागू शकते. ते सोडून किडनीचं क्रिएटिनिन वाढू शकतं. आणि क्रिएटिनिन वाढल्यानंतर आपल्याला ॲम्फोटेरिसिन बीचा डोस कमी करायची गरज पडू शकते. त्याच्यामुळे ॲम्फोटेरिसिन बीचा खर्च वेगळा आणि हॉस्पिटलायझेशनच्या बाकीच्या मेडिसिनचा पण खर्च वेगळा. या सर्व गोष्टींमुळे पेशंटचा बऱ्यापैकी खर्च होऊ शकतो. ॲम्फोटेरिसिन बीचा फक्त ॲम्फोटेरिसिन बीचा एका महिन्याचा खर्च जवळपास 12 ते 15 लाख असू शकतो फक्त आणि फक्त औषधांचा. तर बाकीचे हॉस्पिटलायझेशन, सलाईन, बाकीचे फ्रुट्स जे आहेत, विटामिन्स आहेत, त्यांचा खर्च त्याच्यापेक्षा जास्त जाऊ शकतो. त्याच्यामुळे सगळ्यात बेस्ट उपाय आहे जर तुम्हाला डायबिटीज असेल तर जेवढा स्ट्रिक्ट करता येईल तेवढं बेस्ट शुगरची ट्रीटमेंट करून शुगर्स डायबिटीज कंट्रोल करण्यामध्ये तुम्हाला खूप ॲक्टिव्ह राहावं लागेल. आणि तुम्हाला डायबिटीज आहे की नाही हे माहीत नसेल तर HbA1c उपाशी पोटी जेवणाच्या नंतरची शुगर चेक करून तुम्हाला डायबिटीज आहे की नाही हे कन्फर्म करून तुम्ही पाहू शकता. जेणेकरून म्युकोरमायकोसिस होण्याचे तुमचे चान्सेस बऱ्यापैकी कमी राहू शकतात. थँक्यू.